विद्यार्थी मित्रों, मी डॉक्टर राजाराम पाटील। आपणाला जो अभ्यास करायचा आहे तो भूगोल विषयामध्ये प्रात्यक्षिक भूगोलामध्ये प्रमाण हा जो आपला टॉपिक आहे आणि जे अत्यंत महत्त्वाचं आहे त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वसाधारणपणे अभ्यास करत असताना, जमिनीवरची मापं घेत असताना, कागदावरची मापं घेत असताना किंवा अभ्यासक्रमामध्ये आपण प्रमाण व्यक्त करत असताना किंवा प्रमाणाचा अभ्यास करत असताना तो प्रामुख्याने तीन प्रकारचं प्रमाण हे नकाशामध्ये वापरलं जातं। आणि हे तीन प्रकार जे आहेत, एक म्हणजे लिनियर स्केल। लिनियर स्केल म्हणजे काय? तर रेषा प्रमाण, त्याला आपण रेषा प्रमाण असं म्हणू शकतो मराठीमध्ये। वर्बल स्केल म्हणजे काय? तर शब्द प्रमाण, शब्द प्रमाण। आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अंक प्रमाण। आता या प्रमाणामध्ये आपण याच्या जर व्याख्या विचारात घेतल्या तर रेषा प्रमाण, व्हॉट इज मीन बाय लिनियर स्केल, तर रेषा प्रमाण म्हणजे काय? तर नकाशामध्ये ज्यावेळी आपण प्रमाण व्यक्त करत असताना रेषेच्या साह्याने आपण प्रमाण ज्यावेळी व्यक्त करतो त्यावेळी त्याला रेषा प्रमाण असं म्हटलेलं आहे। म्हणजे रेषेच्या साह्याने म्हणजे काय? समजा की हा नकाशा आहे आणि या नकाशामध्ये इथं प्रमाण आपण दाखवायचं आहे, तर हे प्रमाण एक रेषा काढली जाते आणि त्याचे आपण भाग केले 0, 1, 2, 3 किलोमीटर। म्हणजे इथं आपण त्या नकाशाचं प्रमाण रेषेच्या साह्यानं, इथं रेषा काढलेली आहे, रेषेच्या साह्यानं व्यक्त केलेला आहे म्हणून त्याला आपण रेषा प्रमाण असं म्हटलेलं आहे। दुसरं जे प्रमाण व्यक्त करण्याची पद्धत आहे ती म्हणजे शब्द प्रमाण। म्हणजे शब्द प्रमाण म्हणजे काय? ज्यावेळी नकाशावरचं प्रमाण हे शब्दाच्या साह्यानं व्यक्त केलं जातं म्हणजे काय? तर 1 सेंटीमीटर बरोबर 5 किलोमीटर। म्हणजे किलोमीटर हा, सेंटीमीटर हा शब्द आहे, किलोमीटर हा शब्द आहे आणि हे शब्द वापरले जातात म्हणून त्याला शब्द प्रमाण असं म्हटलेलं आहे। आणि तिसरं जे आहे प्रमाण ते म्हणजे अंक प्रमाण। कुठलं आहे? अंक प्रमाण म्हणजे काय? तर एकास तीन, एकास दहा, म्हणजे हा डाव्या बाजूचा जो अंक आहे, हा डाव्या बाजूचा जो अंक आहे हे डाव्या बाजूचं शब्द प्रमाण आहे। ते काय दर्शवतं? तर ते नकाशावरचं अंतर दर्शवतं। आणि हा उजव्या बाजूचा जो अंक आहे, शब्द आहे किंवा उजव्या बाजूचा जो अंक आहे, हे उजव्या बाजूचे अंक काय दर्शवतात किंवा शब्द काय दर्शवतात? तर ते त्या नकाशाचं प्रत्यक्ष जमिनीवरचं अंतर किती आहे हे दर्शवत असतात। म्हणजे काय? तर नकाशावरचं 1 सेंटीमीटर अंतर दोन ठिकाणामधलं ते प्रत्यक्ष जमिनीवर किती किलोमीटर असेल? 5 किलोमीटर असेल। तर या पद्धतीनं नकाशावरचं प्रमाण आणि जमिनीवरचं प्रत्यक्ष प्रमाण या